राजूभाई आत्तार गेल्या 32 वर्षापासून माझी गावकरी नागदेवाडीची ग्रामस्थ ही पायी दिंडीला जातात आणि स्वर्गीय रंगरावांना ढेरे यांच्या प्रयत्नातून ही एक सुरुवात झाली आणि त्यांनी आमच्या इकडे यायची प्रथा चालू केली। आमच्या दुकानात येऊन आरती भजन होऊन मग चहा पाणी वगैरे होऊन जे हे आमच्यासाठी खूप पुण्याचं काम आहे आणि आम्ही यांचं मनापासून स्वागत करतो। आणि दिंडीला जे आमचे इतर कंपनीचे लोक किंवा आमचे घरचे लोक हे सगळे इतकं मनापासून हे करत असत की घरात जसं दिवाळी आहे, दसरा आहे, ईद आहे, या पद्धतीनं आम्ही यांचं स्वागत करत असतो। आणि आम्हाला हे वारीला जाण्याचं पुण्यच आहे, हे एवढे वारकरी लोक आमच्या घरी येणे आणि आमचं स्वागत स्वीकारणे हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। आणि मी यांचं कायम कृतज्ञ आणि आभारी राहीन। अशी काय सांगाल, गेल्या 32 वर्षांपासून त्यांनी परंपरा जपली, तुम्ही एक वारकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, हा आनंद जो आहे हा अवर्णनीयच आहे। हा सबंध महाराष्ट्राला, सबंध भारताला सगळीकडे प्रसिद्धच आहे, तो काय प्रश्न नाही। आणि हा आनंद तसा पैसे देऊन किंवा हे करून असं नाही मिळत, हे सहभागी सगळ्याच समाजातले, सगळ्याच थरातले लोक, शेतकरी, शेतमजूर, उद्योजक वगैरे सगळेच येत असतात या दिंडीत। आणि हा गेले तुम्ही 35 वर्ष म्हणलं, पण हा साधारण 41 वर्ष हा आपला नागदेवाडीचा तो सोहळा चालू आहे। हा आनंदमय आहे, सगळेजण सहभागी होत आहेत, गावकरी, बाहेरचे लोक पण येत आहेत आणि हा आनंद आहे, तर आम्हाला आनंद वाटतो सगळ्यांना। आणि ही आम्हाला ऊर्जा वर्षभर पुरती, आत्ता जे आम्ही बाहेर पडलो तर आम्हाला ही वर्षभर ऊर्जा मिळते, म्हणून आम्ही सगळीकडून ही सगळी आम्हाला नागदेवाडीवाली सगळी घेऊन जात आहेत। बरोबर आहे, वारकरी समाजात जात हा पहिल्यांदा हे नाहीच आहे, जात पात अजिबातच नाही आहे। आणि ह्यांचं तर म्हणजे आम्हाला दिंडीचा आधारस्तंभच म्हटलं तरी हरकत नाही। दरवर्षी आमचं स्वागत करतात, आम्हाला भरभरून येते। काय होतं आहे, आम्हाला इथून जाताना म्हणजे आणि थोडा थांबावं करावं, पण काही वेळेची मर्यादा पडते, आपल्याला पंढरपूर गाठायचं आहे। आता पहिला आमचा मुक्काम अतिग्रहाला येतो, ते चालत चालत आणि हे येताना जे आहे साधारण आम्हाला जावळाच्या गणपतीपर्यंत ही सगळ्यांची स्वागतं घ्यावी लागतात, कारण ही इतकी वर्षाची यांची परंपरा आहे। हे सगळ्यांची जो घेऊन आपलं स्वागत, यांचं निरोप देतात, आम्हाला हे करतात, मदत असते यांची, सगळंच ते होत असतं।